सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा यावर आधारित पेपर दोन बुद्धिमत्ता यामध्ये संख्यांवरील जे काही प्रश्न परीक्षेला येत असतात त्यांचा सराव करून घेणार आहोत तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा वर्गीकरण संख्या पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा तर आता ज्या वेळेला आपण संख्यांवरील प्रश्न बघणार असतो बुद्धिमत्तेमध्ये तर गणितामध्ये आपण जेवढा पण अभ्यास केला असेल संख्यांविषयी एक ते शंभर संख्यांमधील जे काही आपण नियम बघितले नंतर समसंख्या असतील विषम संख्या त्याच्यानंतर मूळ संख्या तर पुन्हा जे काही रोमन संख्या आपण बघितल्या या सगळ्यांचे नियम आपल्याला यासाठी वापरावे लागतात त्यानंतर ज्या काही विभाजतेच्या कसोट्या बघितल्या आपण तर त्या सुद्धा या ठिकाणी लावून बघायच्या असतात तर पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा मात्र ह्या संख्यांकडे बघितल्यावर आपण अनेक तर्कवितर्क आपल्याला लावावे लागतात यांच्यातील फरक दोन संख्यांमध्ये किंवा या संख्येमध्ये पहिली आणि दुसरी हे अंक आहेत यांच्यामध्ये काही आहे, का आहे का रिलेशन ते बघावं लागतं त्यानंतर या संख्याना कोणत्या संख्येने निशेष भाग जातो ते बघायचं असतं बघा आता त्र्याहत्तर सोडून सर्व संख्यांना तीनने ने निशेष भाग जातो मग सात तीन दहा तीन बारा नऊ अधिक सहा पंधरा सात अधिक आठ पंधरा तर ह्या तीन संख्यांची बेरीज ही काय येणारे तिनाच्या पटीतील म्हणून हे तीन संख्यांना तिनाने निशेष भाग जाणार आहे मात्र या संख्येला जाणार नाही मग बेरीज पण करून बघायची यांच्यात वजाबाकी करून बघायची किंवा या संख्या कोणाचा वर्ग आहे का वर्ग नाही का याचे अनेक नियम आपल्याला लावावे लागतात पुढे बघा या काही रोमन संख्या दिलेल्या आहेत तर याच्यात काय गटात न बसणारे पद ओळखायचं आहे आपल्याला सगळ्या प्रश्नांसाठी एकच सूचना आहे तर आपल्याला काय दिसते बघा या संख्या या रोमन संख्या आहे ही नऊ आहे ही पंधरा त्यानंतर ही सहा पण ही काही संख्या आहे का अशी अशी रोमन संख्याच नाहीये आपण या यावरील प्रकरणाचा अभ्यास देखील केला आहे तर हा काय आहे गटात न बसणारे हे पद आहे तर या ठिकाणी पण काही संख्या दिल्या यांच्यामध्ये पण या दोघांची वजावाकी असं अनेक प्रकारे आपल्याला ते तर्कवितर्क करावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला एखादा तर्क आपल्याला तिथे योग्य वाटतो आणि आपण त्या उत्तराला आप टिक मार्क करतो पण बऱ्याच वेळेला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काढत काढत असताना अनेक अडचणी येत असतात तर बघा आता या ठिकाणी तर छत्तीस आणि पंधरा म्हणजे ही पहिली जोडी सोडून सर्व संख्येची बेरीज पन्नास येते आता सव्वीस अधिक चोवीस पन्नास पंधरा अधिक पस्तीस पन्नास पाच अधिक पंचेचाळीस पन्नास बाकी यायची मात्र पन्नास येत नाही तर सांसा बाराशे दोन आजच्या लगेला एक किती आले बावन्न बाकी यांची पन्नास बेरीज येते आता हे अपूर्ण अंक दिलेले आहेत तर हा अपूर्णांक नाही कारण काय कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी एक हा असतो दोन ही पूर्ण संख्या आहे आणि बाकी हे सगळे अपूर्णांक आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हा काय आहे न बसणार पद आहे पुढे बघा तर कंसामध्ये एक संख्या दिलेली कंसांच्या बाहेर पण इकडे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला संख्या दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे तर काय दिसतंय बघा आपल्याला तर इथं पण तर्कस लावावे लागणार आहे तर तिनाचा वर्ग स तिनाचा घन वर्ग नाही तर घन घन म्हणजे काय की तीन वेळेला गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट तर मग या दोघांची बेरीज केल्यानंतर ही मधली संख्या आपल्याला मिळते तसं या ठिकाणी तिनाचा घन तीन गुणिले तीन दोनाचा घन दोन गुणिले दोन गुणिले दोन आठ तिनाचा घन तीन गुणिले तीन गुणिले तीन सत्तावीस सत्तावीस अधिक आठ पस्तीस मग या प्रत्येक ठिकाणी तिनाचा घन एकशे पंचवीस दोनाचा घन आठ एकशे पंचवीस अधिक आठ एकशे तेहतीस पाचपाचा पंचवीस पंचवीस पाचा पंचवीस सहाशे चाराचा घन चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट पाच घन पाचपाचा पंचवीस पंचवीसा पाचा पंचवीस सहाशे यांची बेरीज काय येणार आहे मधली संख्या येणार आहे फक्त तर दुसरा जो पर्याय आहे तर बेरीज आपल्याला छत्तीस आलेली नाही छत्तीस यायला पाहिजे तर पर्याय क्रमांक दोन हा काय असणार आहे गटातनं बसणारं पद आहे तर नियम काय बघा या ठिकाणी कंसाच्या बाहेरील अंकांचा घन करून त्यांची बेरीज कंसामधील संकेत की येते आता हा एक प्रश्न दोन हजार अठरा आलेला आहे तर मुलांनी किती प्रयत्न केला तर हा प्रश्न सोडवतील की नाही याची मला शक्यता वाटत नाही तर बघा या सगळ्या संख्या दिलेल्या त्यांनी फक्त दोनशे एक्कावन्न वगळता प्रत्येक संख्येला एकोणतीसने निशेष भाग जातो म्हणजे एकोणतीसच्या पटीतील या काही संख्या आहे एकोणतीसचा पाठ असेल तर थोडस तुम्ही त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतात क्रम ओळखणे संख्या मालिका आता हा बुद्धिमत्तेतील संख्या मालिका हा वेगळ्या संख्यांवरील एक टॉपिक आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या संख्या दिल्या इथं प्रश्नचिन्ह मग आपल्याला याच्यात पण तर्क लावावे लागणार आहे तर काय दिसतंय की आपल्याला वर्गसंख्या दिसत आहे तर पहिली संख्या अकराचा वर्ग आहे म्हणजे अकरा गुणिला अकरा एकशे एकवीस वर्गसंख्या देखील पाठ करून ठेवायच्या दुसरी संख्या तेराचा वर्ग आहे ही संख्या पंधराचा वर्ग आहे पंधरा गुणिला पंधरा दोनशे पंचवीस ही संख्या आहे सतराचा वर्ग अकरा नंतर बारा सोडलाय बारा नंतर चौदा सोडला चौदानंतर नंतर सोळा सोडला तर नंतर सतरा घेतलाय तर अठरा सोडला म्हणजे एकोणावीस येईल तर या पद्धतीने पर्याय क्रमांक काय येणार आहे चार पुढील चा, संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे तर काय दिसतंय की चौदामध्ये अशी कोणती संख्या मिळवली तर एकोणावीस येईल एकोणावीसमध्ये कोणती संख्या मिळवली तर एकोणतीस चा। येईल तर बघा चौदामध्ये पुन्हा एक आणि चार मिळवायचा या चौदामध्ये तर चौदा आणि हे पाच एकोणावीस आता एकोणावीस ही संख्या घेतली त्याच्यामधले त्याच्यातलाच एक आणि नऊ हे अंक मिळवले एकोणतीस तर आपली चाळीसची जोडी राहिलेली तर आपल्याला कोणता अंक आहे आधीचा एकोणतीस एकोणतीसमध्ये काय मिळवायचा दोन अधिक नऊ तर उत्तर येणार आहे चाळीस तर ही जोडी आता पुढची जोडी मिळवताना चाळीसमध्ये चार आणि शून्य मिळवायचा चौवेचाळीस आता चौवेचाळीस या संख्येमध्ये काय होणार आहे चौवेचाळीस चार अधिक चार बावन्न त्याच्यानंतर बावन्नचं बावन्न पाच अधिक दोन एकोणसाठ एकोणसाठ आल्यानंतर एकोणसाठ पाच अधिक नऊ त्र्याहत्तर तर मी तो संख्या कोणती येणार आहे त्र्याहत्तर या पद्धतीने संख्यांवरील प्रश्नांना वेळ अधिक लागतो कारण बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये कोणता आपल्याला तर्क किंवा कोण कोणती आपल्याला त्याचा टॅक्ट आहे किंवा कोणत्या नियमानुसार ला ते आहेत हे शोधायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला जे येत असतील ते प्रश्न अगोदर सोडवून घ्या जी आपली उत्तर पत्रिका आहे त्याच्यावर जो प्रश्न सोडवला त्याच्यावरच तुम्ही सर्कल करा विनाकारण न सोडवलेल्या प्रश्नाच्या ठिकाणी तुमचं सर्कल होण्याची शक्यता असते तेवढं मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा संख्यांवरील हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी संख्या दिली क्वेश्चन मार्क आहे दोन हजार अठराला हा प्रश्न आलेला आहे तर याच्यात काय तर्क आहे बघा अकराचा वर्ग त्याच्यातली जी काही एकक स्थानची संख्या आहे एक एकचा वर्ग म्हणजे एकच राहणार अकरा अधिक एक बारा त्यानंतर इथं बारा बारा तसा घ्यायचा दोनाचा वर्ग चार बारा अधिक चार सोळा इथं सोळा घ्यायचा शेवटचा अंक सहा आहे सहाचा वर्ग छत्तीस सोळा अधिक छत्तीस बावन्न आणि आता बावन्न घेतला शेवटचा अंक दोन दोनाचा वर्ग बावन्न अधिक चार छप्पन्न म्हणजे इथं काय येईल छप्पन्न ही संख्या येणार आहे तर हा पण तर्क लावून बघायला लागले असतं की आपल्याला ब्याण्णव येते एका उत्तर मग छप्पन्न जर घेतला तर सहाचा वर्ग छत्तीस छप्पन्न अधिक छत्तीस ब्याण्णव म्हणजे आपला तर्क बरोबर आहे आय व्ही एक्स एल क्वेश्चन मार्क तर काय दिसते आपल्याला की आपल्याला जे काही रोमन संख्या माहिती आहे आपण चार आहे वन म्हणजे आय फाईव्ह म्हणजे व्ही टेन म्हणजे एक्स फिफ्टी म्हणजे एल हंड्रेड म्हणजे सी फाय हंड्रेड म्हणजे डी एल सी डी एम असं आपण पाठ केलं आहे हजार म्हणजे एम तर या क्रमाने या संख्या आलेल्या बघा अशा मग एल नंतर काय येणार आहे सी म्हणून पर्याय क्रमांक चार आता पुढे हे काही अपूर्णांक दिलेले तर आता हा प्रश्न आपल्याला समजण्यासाठी सोपा आहे कारण यांच्या दस्थानी जे काही तीन हा अंक आहे तो सारखा आहे म्हणजेच आपल्या याच्यात लहान पण आपल्याला बघायचा असतो की ज्या वेळेला छेद सारखा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असणार मोठा मग सहा आठ दहा बारा बारा नंतर काय येणार आहे तर तेरा तेरा येईल पण आपल्याला काय दिसतं की सहा नंतर सातचा सा गॅप आहे आठ नंतर नऊचा गॅप आहे दहा नंतर अकराचा गॅप आहे म्हणजे दोनचा फरक आहे बारामध्ये दहा वजा केले तर दोन उरले किंवा दहा दोन आठ वजा केले दोन उरले म्हणजे दोनचा गॅप आहे म्हणून बारा नंतर काय येईल चौदा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा तर हे काय दिलेले आहे तास दिलेले आहे आठ वाजून पाच मिनिट झाले दहा वाजून दहा मिनिट झाले बारा वाजून पंधरा मिनिट झाले चौदा वाजून किती झाले वीस मिनिट चौदा म्हणजेच काय तर दोन वाजून दोन वाजून वीस मिनिट झाले तर आपल्याला काय दिसत आहे की आठ नंतर दहा दोन तासानंतर दहा नंतर बारा दोन तासानंतर बारा दोन नंतर चौदा दोन तासानंतर चोवीस तासाच्या गळ्याप्रमाणे घेतलेला आहे मग पाच आणि दहामध्ये मध्ये पाचचा फरक आहे दहा आणि पंधरामध्ये पण पाच मिनिटांचा फरक आहे पंधरा आणि वीस मध्ये पण पाच मिनिटांचा फरक आहे तर या पद्धतीने जर घेतलं तर चौदा नंतर काय येणार आहे सोळा आणि पाच मिनिटाचा फरक म्हणजे पंचवीस या पद्धतीने आणि वेळ दाखवण्यासाठी आपण मध्ये हे दोन टीम येतो की इकडे काय असतात तास असतात इकडे मिनिट्स असतात तर पर्याय क्रमांक तीन क्रम ओळखणे चार चुकीचे पद ओळखणे पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे तर सव्वीस पन्ना, सदोतीस पन्नास त्रेसष्ट शहाऐंशी एकशे नऊ या संख्या दिलेल्या आहे मग या ठिकाणी पण आपल्याला तर्क लावायचं आहे तर सव्वीसमध्ये अकरा मिळवले काय आलं सदोतीस असं बघायचं की यांच्यामध्ये कितीचा फरक आहे सदोतीस आणि किंवा सदोतीस वजा सव्वीस अकरा येणार आहे त्यानंतर पन्नास वजा सदोतीस केले आपण या पद्धतीने पण करू शकतो सदोतीस वजा सव्वीस बरोबर अकरा त्यानंतर पन्नास वजा सदोतीस बरोबर तेरा त्रेसष्ट वजा पन्नास बरोबर किती आले पाहिजे क्रमवार मूळ संख्या तर या ठिकाणी सतरा आले पाहिजे साधारण तर सतरा येतील का तर सतरा नाही आहेत तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला तेराच मिळते तर या ठिकाणी त्रेसष्ट ही संख्या काय असणार आहे थोडीशी चुकीचं पद असणार किंवा या पद्धतीने केलं तरी चालेल सव्वीस अधिक अकरा सदोतीस सदुती, सदोतीस तेरा मिळवले पन्नास पन्नास अधिक सतरा किती यायला पाहिजे तर सदुसष्ट तर उत्तर काय आलं त्रेसष्ट मग त्रेसष्ट हे काय चुकीचं पद मग त्रेसष्ट एकोणावीस जर मिळवले तर शहाऐंशी येईल का बरं नाही नाहीत पण सदुसष्टमध्ये जर एकोणावीस मिळवले तर शहाऐंशी हे उत्तर येतं म्हणून सदुसष्ट हे पद हवं होतं त्रेसष्टच्या ऐवजी म्हणून चुकीचे पद असणारे पर्याय क्रमांक तर सर्कल पटकन करायचं आहे साधारण पाच सेकंदामध्ये तुमचा सर्कल झाला पाहिजे तर या काही संख्या ज्या आहे अकरा तेरा सतरा एकोणावीस त्यानंतर तेवीस या क्रमवार मूळ संख्या आहेत त्या मिळवत गेलेल्या आहोत किंवा तुम्ही या वजाबाकीच्या पद्धतीने केलं तरी ते सोपं जाणार आहे पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा दोन हजार एकोणावीस ला, तर, आ, ला, तर, थी। थी तर, ला हा प्रश्न आलेला आहे तर हे काही पद दिलेले आहेत तर आपले हे चुकीचं पद सत्तावन्न येणार ते कसं ते आपण बघू तर तिन्हा मध्ये आठ मिळवले आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की आठ कस काय तर दोन पद्धतीने समजून सांगेल मी तुम्हाला आठ मिळवले अकरा आले अकरामध्ये सोळा मिळवले सत्तावीस आले सत्तावीस मध्ये बत्तीस मिळवल्यावर काय यायला पाहिजे तर एकोणसाठ तर ते येत नाही तर सत्तावन्न आलं म्हणून हे चुकीचं पद आहे समजा सत्तावन्नच्या ऐवजी आपण हा एकूण साठ घेतला त्याच्यामध्ये बत्तीसची दुप्पट म्हणजे चौसष्ट मिळवले तर एकशे तेवीस आलं एकशे तेवीसमध्ये चौसष्टची दुप्पट बेचोक आठ बेसक बारा एकशे अठ्ठावीस मिळवले दोनशे एक्कावन्न आले किंवा तुम्ही अकरा वजा तीन करा काय उत्तर आलं आठ त्यानंतर सत्तावीस वजा सोळा करा वजा अकरा करा तर काय उत्तर येतं सोळा तर तुम्हाला असं वाटतं की ही दुप्पट येते बघा आठची दुप्पट सोळा तर हे जाणवत असताना तुम्हाला जाणवेल की इथं काय उत्तर आलं पाहिजे तर बत्तीस तर बत्तीस ते येणार नाही तर संख्या ती संख्या वेगळी येईल त्याच्यामुळे आपल्याला बत्तीस पाहिजे म्हणून ती मिळत नाही म्हणून काय राहणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सत्तावन्न हे चुकीचं पद राहणार आहे आता इथं काही चिन्ह दिलेलं आहेत बघा तर पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा याच्यामध्ये तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मग आता भागाकारा हा पुढे गेला मग ही पुढे इकडे सरकतील मग भागाकारानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार आले मग गुणाकार इकडे आल्यानंतर भागाकार बेरीज वजाबाकी असं आलं पाहिजे तर मग इथं मात्र आपल्याला वेगळं दिसतंय बघा भागाकार पुढे गेला समजा इथं गुणाकार आला तर भागाकार नंतर बेरीज यायला पाहिजे वजाबाकी आले म्हणजे हे आपल्याला चुकीचं पद वाटतंय मग पर्याय क्रमांक तीन येणार आहे बघा समसंबंध तीन संख्या पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे असा संबंध तिसरा आणि जो काही प्रश्न चिन्हाच्या जागीची संख्या येणार आहे म्हणजे चौथ्या पदामध्ये आहे असा संबंध शोधून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा तर आपल्याला या ठिकाणी काही तर्क लावावे लागणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय दिसते बघा तर हा प्रश्न या पद्धतीने न सोडवता तर ही एक पद्धत आहे तर ह्या ह्या दोन संख्या अशा व्यवस्थित लिहून घ्या शेजारी शेजारी थोडं अंतर ठेवून तर मग पहिली संख्या आणि याच्यात काय रिलेशन आहे तर ही दु ही जी संख्या आहे ही या संख्येचा काय दुप्पट आहे दोन गुणिले दोन चार त्यानंतर ही मधली जी संख्या आहे बारा ही काय आहे चाराची तीन पट आहे चार गुणिले तीन चार थ्री बारा आणि ही शेवटची संख्या आहे ती एक एकाला जर चाराने गुणलं तर काय येणार आहे चार तसंच इथं तेच तर्क इथं लावायचे तिनाला पहिल्या संख्येला दोन आणि गुणायचं तीन गुणीला दोन सहा मधल्या संख्येला आणि गुणायचं एकवीस सात्रिक एकवीस शेवटच्या संख्येला काय करायचं शेवटची संख्या आहे तशीच ठेवली ही बघा दोन मग तिला काय करायचं चा? आणि गुणायचं तर चार दोन्ही आठ मग या पद्धतीने आपल्याला ही संख्या मिळणार आहे पर्याय क्रमांक चार तर ज्यावेळेला असा पद्धतीचे आकृत येईल त्यावेळेला अशा आरोप तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा उत्तर मिळतं तर या ठिकाणी पण काय दिसतंय बघा तर इथं आठ आहे इथं पाचशे चार त्यानंतर सहा इथली संख्या हो शोधायची मग असं आपण जर बघितलं तर आठ आणि पाचशे चारमध्ये मध्ये खूप मोठा फरक आहे पण या पद्धतीचा या ठिकाणी तर्क लावण्यात आलेला बघा आठ गुणिले हा आठ घेतला गुणिले कंसात अठराचा वर्ग त्यातून एक वजा केला आठ गुणिले वर्ग चौसष्ट त्याच्यातून एक वजा केला त्रेसष्ट मग त्रेसष्ट गुणिले आठ पाचशे चार मग तसंच हा सहा घेतल्यानंतर सहाचा वर्ग वजा एक सहाचा वर्ग छत्तीस एक पस्तीस पस्तीस गुणिले सहा दोनशे दहा दोन हजार एकोणावीस साली उदाहरण आलेलं आहे आता आपण म्हणजे मागील उदाहरण बघितलं त्याच्यासारखंच त्याच्यासारखं जवळजवळ हो मग कधी कधी गुणाकाराच्या स्वरूपात असेल किंवा बॅरजेच्या स्वरूपात असेल किंवा वजाबाकीच्या स्वरूपात सुद्धा असेल तर दोन हजार सतराला हा प्रश्न आहे तर पहिल्यांदा ही संख्या आणि दुसरी संख्या लिहिली तर यांच्यात काय सपन दिसतोय तीन हा तीनापेक्षा चार हा एकाने जास्त म्हणजे तीनामध्ये एक मिळवला तीना चार तर इथं काय दिसतंय बरं आठामध्ये तर आठामध्ये किंवा नवातून एक वजा केला काय आला आठ तर याच्यात काय रिलेशन दिसतंय की दोनामध्ये दोन मिळवले चार तर पाच सातामधून दोन वजा केले पाच मग या संख्यांमध्ये मा प्लस मायनस करायचं मग मा तसंच हे सोडवत तस असताना काय करायचं बघा तर आता हो आपल्याला पुढची संख्या शोधायची तर आपण ही जी पहिली संख्या याच्यात काय करतोय हे अधिक एक मिळवतोय म्हणजेच काय आलं इथं दोन दुसरी संख्या जी आहे खालची तर याच्यासाठी काय करतोय इथं वजा एक करतोय ना तर म्हणजे इथं काय येईल सातात आठातून एक गेला सात पुढच्या संख्येत काय करतो तर प्लस दोन करतो आहोत प्लस टू म्हणजे चारामध्ये दोन मिळवले सहा आणि याच्यातून काय करतो आहेत आपण वजा दोन करतो आहोत म्हणजे इथं काय आले तीन पर्याय क्रमांक काय येणार आहे आता छत्तीस दहा सत्तावीस आणि प्रश्नचिन्ह दोन हजार अठरा प्रश्न आलेला आहे थोडस रिलेशन बरं तर सहातून हे तीन वजा केले तीन आले दहा कसा मिळवता येईल आपल्याला हे शोधायचंय मग तिनाचा वर्ग केला दहा मिळवण्यासाठी आणि त्यात एक मिळवला तिनाचा वर्ग नऊ अधिक एक दहा आले मग तसंच या ठिकाणी पण सातातून म्हणजे ही जी काही मोठी संख्या शेवटची जसं सहातून तीन वाजा केली सातातून दोन वाजा केले पाच वर्ग त्याच्यात एक मिळवायचा पाचाचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस तर्क लागणे थोडंसं अवघडच आहे वरील प्रश्नासारखा सहा देखील प्रश्न आहे या ठिकाणी पण चारातून दोन वजा केले दोन आले आणि दोनाचा काय आहे हा आठ घन आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बेदुने चार चार दुने आठ तसंच इथं छत्तीस आहे सहामधून तीन गेले तीनाचा घन मग तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन सत्तावीस या पद्धतीने पर्याय क्रमांक दोन गटाशी जुळणारे पद तीन संख्या मग ज्या वेळेला या पद्धतीचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये संख्यांवरील जे काही नियम असतात सम विषम मूळ संख्या वर्गसंख्या घनसंख्या आपण जे काही त्रिकोणी संख्या चौरस संख्या बघितल्या अशा कोणत्याही संख्यांवर आधारित प्रश्न येत असतात किंवा संख्यांचा चढता उतरता क्रम तर ज्यावेळेला अशा बॉक्समध्ये पण प्रश्न संख्या येतात त्यावेळेला सगळे जे काही उभे कॉलम आडवे कॉलम त्यानंतर जे काही कर्ण असतील तर कर्णावरील तिरप्या म्हणजे तिरप्या रेषेवरील ज्या काही संख्या असतील यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे असे नियम लावून बघायचे असतात तर प्रश्न दिलेला आहे यावर गटाशी जुळणारे पद दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा तर एकोणतीस एकतीस सतरा एकोणावीस एकोणसाठ एकसष्ट मग काय दिसतंय बरं यांच्यामध्ये तर पर्याय क्रमांक एक येणार आहे याचं उत्तर एक्केचाळीस एकसष्ट तर काय एक आहे तर प्रत्येक कंसात मूळ संख्या दिलेली आहे या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि त्यांच्या दोनचा फरक आहे म्हणून ही मूळ संख्या आहे पंधरा इथं ही काय संयुक्त संख्या आहे यांना मात्र इतर ही सुद्धा संयुक्त संख्या आहे एकवीस संयुक्त संख्या आहे तर पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा गटाशी जुळणारे पद द्यायचे आपल्याला यांच्यामध्ये जे काही नियम असेल तोच इतर असलेल्या एखाद्या संख्येमध्ये असला आए पाहिजे दोन हजार सतराला प्रश्न आलेला प्र तर ह्या ज्या संख्यांची बेरीज केली तर सत्तावीस आली ह्या पहिल्या इथल्या प्रत्येक अंकांची बेरीज केली तर अठरा आली त्यानंतर याच्यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज केली तर किती आली सत्तावीस आली आपल्याला काय दिसतंय सत्तावीस अठरा सत्तावीस या एक तर तिनाच्या पटीतील संख्या आहे किंवा नवाच्या पटीतील किंवा नवाने त्यांना निश्चय भाग जातो मग आपण पुन्हा काय करायचं यांची पण बेरीज करू पर्यायांची इथे एकोणतीस आली या पर्यायाची बेरीज आली सत्तावीस याची आली अठ्ठावीस याची एकोणतीस मग आपल्याला काय दिसतं की फक्त सत्तावीस हा पर्याय याच्याशी आहे म्हणून पर्याय क्रमांक काय दोन म्हणजे तुम्ही तिनाने निश्चित भाग जाईल किंवा नवाने जाईल या प्रकारे तुम्ही कोणताही नियम या ठिकाणी लागू पडतो तर या काही संख्या दिलेल्या दोन हजार अठराला ला प्रश्न आलेला आहे तर आता यांच्यामध्ये तर्क काय लागलेला आहे बघा तर आपण ज्या वडील संख्या बघितल्या यांना सगळ्यांना अकरा आणि निश्चित भाग जातो म्हणून पर्यायातून पर्याय अकरा निश्चित आहे आपल्याला मग अकराची कसोटी काय आहे की जर आपण पहिली संख्या घेतली प्रश्नातील आठ वजा पाच मग दुसऱ्या संख्येमध्ये अधिक दोन संख्या कोणती ती आठ हजार पाचशे पंचवीस ही संख्या देखली मग आठ वजा पाच अधिक दोन अधिक पाच मग अकराच्या कसोटीसाठी आहे ही बघा मग पाचातून दोन गेले वजा तीन आणि आठातून पाच गेले तीन आता हा कंसातून बाहेर आला वजातीन तीनातून तीन गेले शून्य तसेच या ठिकाणी दुसरी संख्या दिलेली आहे आपल्याला सात हजार सहाशे बारा मग कसोटी लावताना याच पद्धतीने वजाबाकी बेरीज वजाबाकी त्याच्यानंतर या दोघांची वजाबाकी आली एक या दोघांची वजाबाकी आली वजा एक वजा एकोण वजा गेले शून्य मग त्याच पद्धतीने इथे आले अकरा मग अकराची कसोटी काय आहे की ज्या वेळेला या पद्धतीने आपण बेरीज वजाबाकी करतो द इफ द डिफरन्स ऑफ द सम ऑफ द अल्टरनेटिव्ह डिफरन्स म्हणजे वजाबाकी वजाबाकीची या दोघांची वजाबाकी यांची बेरीज सम ऑफ द अल्टरनेट डिजिट ऑफ अ नंबर इज झिरोलेव्हन देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय इलेव्हन मग ज्या वेळेला अल्टरनेटिव डिजिटची वजा बाकी आणि मग केल्यानंतर जी काही के त्याची सम करू बेरीज करू ती एक तर शून्य किंवा अकरा आली पाहिजे तेव्हा त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो मग अशा पद्धतीने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे फक्त या ठिकाणी सहा हजार त्र्याऐंशी म्हणजे यांची जर बेरीज केली आपण वरील नियमाप्रमाणे इथं वजा अधिक वजा वजा अधिक वजा वजा अधिक वजा, अधिक वजा. तर यात फक्त ही लागू पडते याचं उत्तर काय येणार आहे बघा वजा शून्य अधिक आठ वजा तीन उत्तर आलं इथं सहा अधिक आठातून तीन गेले किती आले पाच आठ सहा पाच अकरा अकरा मिळाले तर या पद्धतीने आणि इतर जे पर्याय घेतले तर या दोघांमध्ये वजाबाकी केली तर वजा तीन यांच्यामध्ये वजाबाकी केली तर वजा दोन वजा पाच यांच्या दोघांमध्ये वजाबाईल वजा चार यांच्यात वजाबाकी वजा एक वजा पाच उत्तर येणार आहे नऊ मधून आठ वजा केले एक दोनामधून वजा चार झाले तर वजा दोन तर आपण चिन्हांचे चिन नियम बघितलेले होते मागे तर वजा दोन मधून एक गेला वजा एक तर पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर बुद्धिमत्तेवर आधारित संख्या जे काही प्रश्न आहेत तर त्यातील बरेचसे नमुना प्रश्न आपण बघितले आहे परीक्षेच्या वेळेला संख्यांवरील प्रश्न हे शक्यतो शेवटी सोडवा आणि जे येतील ते प्रश्न सोडवा आकृतीवरील असतील भावनिक सामाजिक बुद्धिमत्ता असतील वेन डायग्राम असतील तर यावरील प्रश्न अगोदर सोडवा दिशा दिनदर्शिका त्यानंतर रांग यावर आधारित प्रश्न नातीसंबंध तर हे पटकन सोडवता येणारे आहेत तर ते सोडून घ्यायचे त्यानंतर संख्यांवरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ समजला असेल